अंबाबाई मंदिरात शासन नियुक्त पगारी पुजारी नेमण्याबाबत वटहुकूम काढण्याचं आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अंबाबाई मंदिर पुजारी हटाव समितीला दिलं होतं मात्र अजूनही पगारी पुजारी नेमण्याबाबत शासनानं वटहुकूम काढलेला नाही शासनानं अधिवेशनात दिलेला शब्द पाळावा याची आठवण करून देण्यासाठी पुजारी हटाव कृती समितीच्या वतीनं शिवाजी चौकामध्ये जोरदार निदर्शनं करण्यात आली अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमावेत या मागणीसाठी अंबाबाई मंदिर पुजारी हटाव समितीच्या वतीनं गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करण्यात येत आहे मंदिरात किंवा मंदिर परिसरात पावित्र्य राखण्यासाठी आणि मंदिरातील शांतता भंग होऊ नये यासाठी समितीनं संयमानं रस्त्यावरचा लढा सुरू ठेवलाय पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी अनेक वेळा कोणत्याही परिस्थितीत शासनयुक्त पुजारी नेमणारच प्रसंगी शासन वटहुकूमही काढला जाईल असं आश्वासन दिलं होतं शासनानं या अधिवेशनात दिलेला शब्द पाळावा याची आठवण करून देण्यासाठी आणि शासनाचं या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी मंदिर पुजारी हटाव समितीच्या वतीनं शिवाजी चौकात निदर्शनं करण्यात आली शासनयुक्त पुजाऱ्यांची नेमणूक केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी दिलाय या दिला के पोवार अनिल कदम ॲडव्होकेट चारुलता चव्हाण जहिदा मुजावर बाबा पार्टे दुर्गेश लिंगरस तानाजी आंग्रे शशी बिडकर कमलाकर जगदाळे राजू यादव यांचा समावेश होता